सध्या निसर्ग सौंदर्य सर्वच पर्यटकांना हुरळ घालतंय, तर हुरळ घालणाऱ्या भंडारदऱ्याच्या पर्यटनाने आता धरणाच्या परिसरातून अत्यंत दुर्दैवी अशा घटना समोर येत आहे. शुक्रवारी या परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटकांचं वाहन हे वळणाचा अंदाज चुकल्याने तसेच गुगल मॅपवर लोकेशन पाहत असताना थेट हे वाहन कृष्णावंती नदीच्या पात्रात जाऊन कोसळले. या अपघातात वाहनातील दोघांचा बुडून मृत्यू झालाय, तर तिसरा पर्यटक हा आश्चर्यकारकरित्या वाहनातून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने बचावलाय. हा अपघात घडला त्यावेळी परिसरामध्ये पाहुणा म्हणून आलेल्या नाशिकमधील एका वृद्धाने तो पाहण्यासाठी खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता तोल जाऊन तो पात्रात वाहून गेलाय. रात्री उशिराने वाहनासह त्यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्या वृद्धाचा मात्र अद्यापही पत्ता लागलेला नाही. या घटनेने अहमदनगरसह औरंगाबाद जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जाते. याबाबत मिळालेली माहिती, औरंगाबाद जिल्ह्यातील तिघे जण हे शुक्रवार दिनांक 15 जुलै रोजी भंडारदरा धरणाच्या परिसरात आपल्या क्रेटा क्रमांक MH20EY8887 या वाहनातून निसर्ग पर्यटनासाठी आले होते. दिवसभर धरणाच्या परिसरामध्ये निसर्ग सौंदर्य अनुभवल्यानंतर दुपारच्या वेळी ते सर्वजण कळसुबाईच्या दिशेने गेले. सायंकाळी 8:30 सुमारास तिथून ते माघारी येत असताना वारंगुजी चौफुली जवळील पेणशेत फाट्यावरील अवघड वळण घेताना चालकाचा अंदाज चुकल्याने त्यांचं वाहन थेट प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीच्या पात्रात जाऊन कोसळलं. हा प्रकार घडला त्यावेळी वाकी येथे पाहुणा म्हणून आलेल्या तुकाराम रामदास सांगरे वय वर्ष 72 राहणार नवीन सिडको जिल्हा नाशिक हे अपघात पाहण्यासाठी खाली उतरत असताना तोल जाऊन नदी पात्रात तेही पडले, तर वेगवान प्रवाहासोबत तेही पाण्यात वाहून गेले. यापूर्वी नदीपात्रात बुडालेल्या वाहनातील ॲडव्होकेट अनंत रामराव मगर वय वर्ष 32 राहणार समर्थनगर जिल्हा औरंगाबाद या तरुण वकिलाने वाहनाची पाठीमागील काच फोडून आश्चर्यकारकरित्या आपली सुटका केल्याने तो यात बचावलाय. मात्र अन्य दोघे जण वाहनासह नदीपात्रात बुडाल्याने या दोघांचाही मृत्यू झालाय. हा सर्व प्रकार शेंडी येथील राजू बनसोडे आणि दीपक आढाव गणेश सोनवणे यांनी दूरवरून पाहिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आसपासच्या ग्रामस्थांना या अपघाताची माहिती देऊन मदतकार्य सुरू केलं. या घटनेबाबत राजूर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. रात्री 10:30 सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ट्रॅक्टर व JCB सहाय्याने बुडालेल्या क्रेटा वाहन हे पाण्याबाहेर काढले, तर त्यातील दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. अपघातातून बचावलेल्या अनंता मगर यांना या घटनेचा जबर धक्का बसल्याने त्यांची मानसिक अवस्थाही ढासळली, त्यामुळे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी मृत्यू पावलेल्या दोघांच्या खिशातून मिळालेल्या कागदपत्रांवरून त्यातील एकाचं नाव ॲडव्होकेट आशिष प्रभाकर पालोदकर वय वर्ष 33 राहणार खडकेश्वर औरंगाबाद, तर दुसऱ्याचं नाव हे रमाकांत प्रभाकर देशमुख वय वर्ष 35 राहणार समर्थनगर औरंगाबाद असं असल्याची माहिती समोर आली. सदरचा अपघात पाहण्यासाठी कृष्णावंतीच्या पात्राजवळ गेलेले व तोल जाऊन वाहून गेलेले तुकाराम सांगरे यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला, मात्र ते आढळून आलेले नाहीत. सकाळपासून पुन्हा राजूर पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली असून दुपारपर्यंत त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नव्हता. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी नितीन शहा भंडारदरा.